काल मोठा प्रमाण वाढा झालाय ठाण्यामध्ये, साखरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले होते. तुम्ही या निवेदनही दिलेलं आहे, कसं बघता या आड्याकडे? हे बघा, ठाण्यामध्ये कायम आमच्यावर अन्याय झाला, दबावाचं राजकारण करणं, अशा पद्धतीने आरोप आमच्यावर केले जातात. लोकांसमोर रडायचं, आम्हाला मारलं मारलं म्हणून बोंबलायचं आणि लोकांमध्ये सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करायचं, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी या सिल्लक सेनेने रचलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून काल भटवाडी किसननगर येथे जाऊन विभागातील एकही कार्यकर्ता बरोबर नसताना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देणं आणि त्या ठिकाणच्या आमच्या एका नगरसेवकाशी धक्काबुक्की करणं, हातगाई करणं आणि जर त्याच्यानंतर आम्हाला मारलं मारलं म्हणून बोंबलणं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाणं, अशा पद्धतीचा डाव राजन विचारे आणि त्यांच्या समर्थकांनी रचला होता. परंतु स्थानिक हजारो नागरिक खाली उतरले आणि खासदार राजन विचारे यांना पळवून लावलं. रिक्षात बसून गाड्या स्वतःच्या सोडून खासदार राजन विचारे हे पोलीस स्टेशनला पळून गेले आणि पूर्ण जमाव त्या ठिकाणी जमा झाला. किमान 3 ते 4 हजार स्थानिक नागरिक त्या ठिकाणी जमा झाला. विचारे यांच्या समवेत एखादा संजय घाडीकोकर सोडता एकही स्थानिक माणूस नव्हता. लोकांमध्ये संपूर्णपणे आक्रोश होता. आम्ही त्या ठिकाणी गेलो, लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि राजन विचारे यांनी त्यांची जी योग्यता जी मतदारांमध्ये आहे, ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट करून स्वतःची पैसे खर्च करून राजन विचारे यांच्याकरता कायम मेहनत घेतली, त्यांनी त्यांची योग्यता राजन विचारे यांना काल दाखवून दिलेली आहे. वाईट वाटतं की जी शिवसेना बाळासाहेबांचं नाव घेतात, आनंद दिघे साहेबांचं नाव घेतात, धर्मवीरांचं, त्या शिल्लक सेनेला खासदारांसारखा माणूस बरोबर असताना सुद्धा विभागातील एखाद दुसरा कार्यकर्ता सोडता एकही स्थानिक माणूस येत नाही. त्यांना बाहेरून माणसं घेऊन यावी लागतात आणि तिकडे आरडाओरड करावी लागते. खरोखर या लोकांनी आपली योग्यता तपासून पाहायला पाहिजे. आणि मला त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना एक सांगणं आहे की आपला नेता आपल्याला भांडणं करण्याकरता प्रवृत्त करतो आणि भांडणं झाल्यानंतर आपल्याला तिथेच टाकून रस्त्यावर सोडून स्वतः स्वतःचा जीव वाचवण्याकरता रिक्षेतून पळून जातो. अशा नेत्याबरोबर राहणं का राहायचं नाही, राहायचं की राहायचा नाही, याचा विचार त्यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. हे बघा, न्यायालयीन जो आदेश आहे, त्यांनी केलेले जो काही गोष्ट त्यांच्या संदर्भात झालेली आहे, त्या न्यायालयीन निर्णयाच्या संदर्भात मी बोलणं उचित वाटत नाही आहे. त्यांचा निर्णय, ते काय बोलतात, त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही आहे. आपण सगळ्यांनीच ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि जामीन मिळाला याचा अर्थ माणूस गुन्ह्यातून मुक्त झाला असं होत नाही, त्यामुळे मला वाटत नाही याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी. कसं असतं की जेव्हा एवढा मोठा माणूस, कॅबिनेट मंत्री असलेला माणूस, जर ते मला बोलत असतील तर, माझं नाव त्यांनी घेतलं नाही आहे, चाणक्य म्हणत असतील, आणखी काही शकुनी मामा म्हणत असतील, चाणक्य हा त्याच्या प्रमुखाशी प्रामाणिक राहिला, शकुनी मामा जर ते म्हणत असतील तर ते त्याच्या राजाशी प्रामाणिक राहिला. मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी जर माझ्या संदर्भात हे वाक्य असतील तर त्यांनी जाहीरपणे बोलावं, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं. नाव घेऊन बोलावं, मला सुद्धा खूप काही बोलता येतं, परंतु ते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, ते कॅबिनेट मंत्री होते आणि आमच्या ठाण्याचे आहेत, त्यामुळे त्यांचा मी मान सन्मान राखतो. परंतु
मी संयम राखलेला आहे, संयमाचा बांध जर फुटला तर अनेक गोष्टी तुम्हाला माहिती पडतील. सर, दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीचे आदेश दिलेले आहेत की जे धनुष्यबाण फ्रीज करण्याचा जो काही निर्णय आहे तो निवडणूक आयोगाने लवकर घ्यावा. तर आता जी बाळासाहेबांची शिवसेना आहे ती धनुष्यबाणासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार? आम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे असं वाटत नाही. आम्ही आमची कागदपत्र ही सर्व आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केलेली आहेत. आमच्याकडे 50 पैकी 40 आमदार आहेत, 18 पैकी 13 खासदार आहेत, सर्वात जास्त नगरसेवक आमच्याबरोबर आहेत, संघटनेचे पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत, शिवसेना नेते आमच्याबरोबर आहेत, आणि लोकशाहीमध्ये बहुमताला खूप फार मोठं महत्त्वाचं असतं. आज तुम्हाला माहिती आहे कार्यकर्त्यांची जी सत्य प्रतिज्ञापत्र बनवायची होती त्याकरता सुद्धा हे शिल्लक सेनेची जी काही मंडळी आहेत त्यांना खोटी सत्य प्रतिज्ञापत्र बनवावी लागली. पोलिसांनी त्यांचा तपास केला, ती पकडली गेली. मुंबईसारख्या ठिकाणची कार्यकर्त्यांची सत्य प्रमाणपत्र बाहेर कोल्हापूरमध्ये बनत होती, कोल्हापूरवाल्यांची ठाण्यात बनत होती, ठाणेवाल्यांची मुंबईत बनत होती. त्यांच्याकडे कार्यकर्ता शिल्लकच राहिलेला नाही आहे, केवळ उदो करणारी मंडळी शिल्लक राहिलेले. त्यामुळे आम्हाला वाटत नाही आम्हाला काही तयारी करावी लागणार आहे. जे काय आहे ती संघटना आहे, ती आमच्या सोबत आहे, त्यामुळे हा निर्णय आमच्या बाजूनी राहील. कारण बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो, त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे आमच्याच पाठीशी राहणार आहे. ते विसरला तू.